स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये। आज मी इथे तुम्हाला 5 किलोचा कार केक आणि त्याचं डेकोरेशन डिझाईन, कोणतं नोझल कसं वापरायचं ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे। आणि डेकोरेशन तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान झालेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने, जास्त पण आकार द्यायची कारला गरज पडत नाही अशा सोप्या पद्धतीने 2 पॉट वापरून मी इथे हा केक बनवलेला आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं डिटेल मी इथे दाखवणार आहे। व्हिडिओ आपण चालू करूया आता। तर आता सगळं मापासहित मी तुम्हाला प्रीमिक्स इथे दाखवणार आहे, कसं वापरायचं, किती वापरले प्रीमिक्स ते। तर मेजरमेंट मी इथं पहिले बाऊलचं वजन तयार करून घेतलं होतं, 0 करून घेतलं होतं आणि त्यानंतर याच्यात मी चॉकलेट प्रीमिक्स वापरते कारण चॉकलेट केक मला इथे करायचा आहे। तर जवळपास 1.5 किलोच्या आसपास मी प्रीमिक्स इथे वापरलेलं आहे कारण क्रीम पण याच्यात पुढं किती वापरले ते मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला बेस जास्त केकचा जास्त हवा असेल तर तुम्ही थोडं प्रीमिक्स जास्त करू शकता, पण परफेक्ट येणे हा केक बनतो। 10 इंच आणि 7-8 इंचाचा पॉट मी असा वापरलेला आहे इथे, एक गोल वापरलेला आहे आणि एक रेक्टँगल वापरलेला आहे। तर प्रीमिक्स आता मी 1.5 किलो इथे जवळपास काढून घेतलं होतं बाजूला, त्यातून मी आता पहिले एक बेस बनवून घेणार आहे रेक्टँगल शेपमध्ये। तो थोडा मोठा पॉट आहे माझा कारण 5 किलोचा केक असल्यामुळे मोठा पॉट मी इथे वापरलेला आहे। खाली तुम्हाला सगळं माप लिहून देणार आहे पुढं तेल किती वापरायचं। आता हे तेलाचं माप मी ह्या मेजरमेंट कपाने घेणार आहे, ते किती तुम्हाला मी स्केलवर पण दाखवते मोजून, पण मी व्हिडिओ स्केलवर दाखवण्याच्या पहिले ह्या कपामध्ये मी इथे टाकून घेतलं होतं तेल, त्यामुळे मी परत तुम्हाला आता इथे माप घेऊन दाखवते, तयार करून दाखवते कपाचं माप। तर पहिले मी जिथे तेल घेतलं होतं ते प्रीमिक्समध्ये मी इथे पहिले टाकून घेते कारण मी इथे किती तेल वापरलेलं आहे ते तुम्हाला पुढं लिहून देणार आहे। पहिला कप मी इथे टाकून दिलेला आहे तेलाचा। आता 21 जे हे कपचं वजन आहे ते मी तयार करून 0 करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये तेल टाकून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला बरोबर किती ग्राम मी तेल इथे किती ML तेल मी इथे वापरलेलं आहे ते दिसेल तुम्हाला। तर 30-30 जवळपास मी 30-30 ML चे 3 कप मी इथे वापरले आहे, म्हणजे 90 ML तेल मी इथे जवळपास वापरलेलं आहे। आता याला मिक्स करून घेते आणि पाणी पण तुम्हाला दाखवते किती वापरायचं। ज्या कपाने प्रीमिक्स घेतलं होतं त्याच कपाने मी इथे पहिले 1 कप पाणी आता इथे टाकून घेणार आहे आणि 1 कप पाणी टाकल्यानंतर दुसरा पाण्याचा कप मी इथे भरून घेणार आहे, म्हणजे पाण्याचं पण तुम्हाला दिसत असेल मी किती पाणी इथे वापरलेलं आहे ते। तर आता पहिले मी 1 कप पाणी टाकून याला नीट मिक्स करून घेते आहे, याच्यात गाठी वगैरे लम्स राहिल्याने पाहिजे असं व्यवस्थित तुम्ही विस्क करून घ्यायचं आहे। याला तुम्ही बिटरने पण करू शकता मिक्स। तर आता जे बॅटर आपण बनवलेलं आहे त्यात मी बरोबर 2 कप पाणी इथे वापरलेलं आहे, तुमचं प्रीमिक्सच्या अंदाजानुसार पण तुम्ही वापरू शकता पाणी। मी इथे चिराकचं प्रीमिक्स इथे वापरलेलं आहे आणि त्यानंतर आता बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असेल व्हिडिओमध्ये। रेक्टँगलचं पॉट मी इथे तेलाने ग्रीस करून घेतला आणि बटर पेपर त्या मापाचा मी इथे कापून आधीच ठेवला होता आणि त्याला लावून आता परत त्याला ऑइल लावून तुम्ही इथे मी ग्रीस करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला बेक करत ठेवणार आहे। जेवढी जास्त क्वांटिटीचा केक असेल तेवढा बेक व्हायला थोडा वेळ जास्त लागतो, एक जवळपास 1 तास थोडा वर मला वेळ लागलेला आहे। डिपेंड तुम्ही कशावर करता, मी गॅसवर केलेला आहे तर तुम्ही 50-55 मिनटानंतर केक चेक करून पाहायचा। आणि त्याच भांड्यामध्ये मी आता राहिलेलं प्रीमिक्स वापरून आता इथे गोल आकाराचा इथे स्पॉन्ज मी इथे आता दुसरा एक तयार करून घेणार आहे। पहिला एक मी गॅसवर ठेवला आहे आणि दुसरा आता सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे। पाण्याचा वगैरे अंदाज तुम्हाला आला असेल त्या अंदाजाने तुमची कन्सिस्टन्सी असेल तुम्ही आता पाणी इथे वापरायचं आहे राहिलेलं प्रीमिक्स जेवढं कप भरतील तेवढं वापरून। आणि पॉटला तेल लावून ग्रीस आणि बटर पेपर टाकून ठेवला होता तो पण आता मी बेक करून घेणार आहे। आता पॅकिंग कशी करायची ते आपण इथे पाहून घेऊया। 5 किलोचा बोर्ड तर मिळून जातो पण बॉक्स मिळत नाही शक्यतो पटकन, त्यामुळे इथे मी 3-3 किलोचे 2 बेस वापरलेले आहे। एकावर एक ठेवून जसं डॉल केकला पॅक करतो तसं याला चिकटपट्टीने इथे पॅक करून घेतलेलं आहे। 2 बॉक्स मी इथे वापरलेले आहे, एकावर एक तुम्ही दिसत असाल मध्ये इथे ठेवून घेतलेलं आहे आणि आता हे माझा मुलगा तुम्हाला दाखवतोय पॅकिंग कशी करायची ते। तर अशा पद्धतीने स्टिकने मी इथे चिकटपट्टीने इथे स्टिक करून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित आणि 5 किलोचा हा बोर्ड आहे, म्हणजे 3-3 किलोचा वापरल्यामुळे इथे सहज बसून गेलेलं आहे आणि त्यानंतर वरती असं घराप्रमाणे याला आकार देऊन आपल्याला इथे आता पॅक करायचा आहे। अशा पद्धतीने आपला केक आता इथे हा पुढे पॅक होईल। जर तुम्हाला पार्सल कुणाला तुम्हाला डिलिव्हरी द्यायची असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे पॅक करून देऊ शकता व्यवस्थित। तर आता बेस आपण बघून घ्या, बेस आपले छान बेक झालेले आहे, 1 तास जवळपास याला जास्त थोडा वेळ लागलेला आहे जास्त क्वांटिटी असल्यामुळे आणि ह्या भांड्यामध्ये प्रीमिक्स जास्त झाल्यामुळे ते थोडं बाहेर आलेलं आहे, पण मला आतलाच पार्ट पाहिजे त्यामुळे मी इथे चिरून ठेवलेला आहे। एवढा पण पार्ट मला मी कापून कापून इथे केकला कारचा शेप देण्यासाठी वापरणार आहे। तर आता इथे सगळे भांड इथे डिमोल्ड करून घेतलेलं आहे मी केकला आणि बटर पेपर तुम्हाला आठवणीने काढून टाकायचा आहे। स्पॉन्ज किती सुंदर एकदम छान बनवून तयार झालेला आहे जाळीदार,
तर आता पुढची प्रोसेस क्रीमची आपण बघूया. टोटल क्रीम व्हिडिओमध्ये किती वापरलं आहे ते मी तुम्हाला, केक करण्यासाठी किती वापरलं आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी सांगणार आहे. थोडं थोडं क्रीम तुम्हाला इथे फेटायचं आहे, कारण एकदाच तुम्ही जर क्रीम फेटलं तर नंतर ते क्रीम तुमचं कारचा डिझाईन करायला मोठा की करताना खूप वेळ लागतो, त्यामुळे क्रीम तुम्हाला जसं लागेल तसंच तुम्ही फेटून घ्या, जसं मी केलं होतं तसंच. तर क्रीम आता पहिले मी कोटिंग करण्यासाठी इथे फेटून ठेवलेलं आहे एक बाउल भरून, आणि त्यानंतर जो बॉक्स बेस आहे त्याला मी व्यवस्थित क्लीन करून घेतला आहे. किचनचं जे टॉवेल वापरतो त्याने मी इथे क्लीन करून घेतले आहे, आणि त्यानंतर आता तीन तीन लेयर मी इथे परत दोन्ही याचे पाडणार आहे, आणि मग त्यानंतर आयसिंग करणार आहे. तर लेयर कसे पाडायचे या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी इथे व्यवस्थित दाखवलेलं आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओ पण मी टाकलेले आहे कसं करायचा केक ते. आणि त्यानंतर थोडे थोडे साईडच्या बाजू मी इथे कट करून घेते आहे. केक कारचा आकार देणं किती सोपं आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघत राहा पुढं कंटिन्यू व्हिडिओ. आणि बाकीचा जो स्पॉन्ज आहे वरतून कारला शेप देण्यासाठी तो पण मी इथे नंतर कापून ठेवणार आहे. आता थोडंसं बेस लावून, बेसला क्रीम लावून घेतलेला आहे खाली, आणि त्यावर व्हिपिंग क्रीमने शुगर सिरपने सोक केलेला आहे नेहमीप्रमाणे केक, आणि त्यानंतर क्रीमची लेयर इथे आता लावून घ्यायची आहे. सोबतच चॉकलेट केक असल्यामुळे मी याच्यावर चेरी आणि ब्लॅक चोको चिप्स टाकणार आहे, इथे डार्क चोको चिप्स. आणि दुसरा लेयर सिमिलरली सेम इथे प्रोसेस करून सगळे लेयर मी आता इथे तयार करून घेणार आहे. तुम्हाला दुसरी फिलिंग गनाश टाकायचं असेल यामध्ये तर गनाश टाकून पण तुम्ही, किंवा चॉकलेट सॉस टाकून तुम्ही याला चोको चिप्स वगैरे टाकायचे नसतील तर ती पण तुम्ही मध्ये लेअरिंगमध्ये वापरू शकता. आणि त्यानंतर आता याला क्रम कोटिंग आपल्याला करून ठेवायची आहे. पहिले थोडीशी एक क्रम कोटिंग करून 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. नंतर हा केक फ्रीजमध्ये बसत नाही, एवढा मोठा पॉट असल्या, एवढा मोठा बेस असल्यामुळं फ्रीजमध्ये जागा पुरत नाही, त्यामुळे आत्ताच ते थंड करून घेतला होता मी थोडासा. आणि त्यानंतर आता वरचं बाजू देण्याचा, वरच्या बाजूला आकार देण्यासाठी मी असा कापून घेतलेला आहे, जो माझा छोटा गोल केक होता त्यामधला मी कापून घेतलेला आहे. आणि यावर आता मी परत क्रीम लावून आणि शुगर सिरपने सोक करून कारचा शेप देण्यासाठी याला आता आयसिंग करून देणार आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ मी इथे दाखवलेला आहे, आणि क्रीम जशी जशी लागत गेली तशी तशी मी क्रीम फेटत गेले. आणि तुम्हाला इथे टोटल क्रीम मी इथे ह्या 2 पॅकेट, मी 2 किलो क्रीम इथे ह्या 5 किलोच्या केकला मला बरोबर लागलेली आहे व्यवस्थित आयसिंग करून. पूर्ण थोडीफारच क्रीम त्यातली उरलेली होती. सगळं मापासहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे कोणाची ऑर्डर असेल तुम्ही सहज आता असे केक बनवू शकता. आणि फायनल आता मी थोडंसं याला परत जाड असं लेअर आयसिंगचा इथे लावून घेणार आहे पूर्ण कारच्या केकला. ही उंची मला थोडी कमी वाटते, त्यामुळे मला वाटलं तर अजून थोडेसे वरती स्पॉन्ज ठेवून मी याला वरचा भाग जो आहे कारचा तो उंच करून घेणार आहे. आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने मी आता इथे पूर्ण याला आयसिंग करून घेते आहे नीट. याला पूर्ण अशी तुम्हाला फिनिशिंग नीट नाही आली तरी चालते, कारण यावर आपल्याला नंतर डेकोरेशन दुसरं करायचं असतं. तर आता क्रीम थोडी इथे शिल्लक आहे, त्यामुळे तिला मी आता थोडंसं ब्ल्यू कलर टाकून इथे ब्ल्यू कलरची कार करायची आहे, म्हणून ब्ल्यू कलर मी इथे वापरणार आहे. आणि क्रीम साईडला काढून मी आता यामध्ये ब्ल्यू कलर मिक्स करणार आहे. परत आता मी जशी लागेल तशी नंतर क्रीम फेटत जाणार आहे. तर तुम्हाला ज्या कलरची कार करायची असेल त्या कलर तुम्ही वापरू शकता, आणि जेल कलरच वापरा, कारण आयसिंगमध्ये जेल कलरच वापरले जातात. लिक्विड कलर वापरले तर तुमची क्रीम पातळ होऊ शकते आणि मग तुमचा केक व्यवस्थित बनणार नाही. तर आता ब्ल्यू कलर मी आता व्यवस्थित इथे मिक्स करून घेते, आणि पायपिंग बॅगमध्ये जे नूरचे नोझल येतात 5, 6, 7, 8 त्यापैकी तुम्ही कोणतंही नोझल इथे वापरू शकता, कारण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कार्टून करायला किंवा असे थीम केक करायला ते नोझल जास्त उपयोगी पडतात बारीक. तर आता अशा पद्धतीने मला लेयर थोडा छोटा वाटत होता उंचीचा, म्हणून मी अजून केक तिथे लावून घेतला होता. आणि आता तुम्हाला डिझाईन कशी काढायची कारची ते मी इथे आता दाखवते आहे. पहिले सगळ्या बॉर्डर्स मी कारचं, म्हणजे जे ग्लास असतात काच असतात त्याचा शेप मी इथे आता पहिले देऊन घेणार आहे. थोडं मेहनतीचं काम आहे, हात खूप दुखतात नंतर हे सगळं केल्यानंतर, कारण आपल्याला प्रेशर देऊन करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी. थोडं पेशन्सचं पण जास्त काम आहे केक करताना, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर आली असेल तर तुम्हाला जमत नसेल एकट्याला तर 2 जणांच्या मदतीने तुम्ही करू शकता पटापट. आणि क्रीम नंतर मेल्ट होत जाते म्हणून तुम्ही क्रीम फेटून फ्रीजमध्ये ठेवायची आहे, वरच ठेवायची नाही आहे. जशी लागेल तशी परत तुम्ही पॅकिंग बॅगमध्ये क्रीम भरून वापरायची आहे. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला दिसत असेल लुक आला असेल आता कार, जसा काचेचा आकार असतो तसं दरवाजे असतात तसं मी इथे आता पूर्ण इथे डिझाईन इथे करून घेतलेली आहे. पहिले सगळ्या बॉर्डर्स मी इथे करून घेणार आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल मग कसं करायचं ते. आणि
सगळ्या बाजूने मी इथे कारला. आता एखाद्या पण ठिकाणी गॅप राहिला नाही पाहिजे, पूर्ण गॅप राहिलाच तर तुम्ही व्यवस्थित भरा. चिटकून चिटकून तुम्हाला हे पॉईंट्स द्यायचे आहे. आणि त्यानंतर चाकांसाठी मी ओरिओ बिस्किटच इथे वापरलेलं आहे. तुम्हाला जर फॉन्डंट वापरायचं असेल तर काळं फॉन्डंट तुम्ही लाटून त्याचे त्याला गोल आकार देऊन तुम्ही फॉन्डंट पण इथे वापरू शकता. जर तुम्हाला सेमी फॉन्डंट केक करायचं असेल तर मी ओरिओ बिस्किट मला सोपं वाटलं म्हणून मी इथे वापरलेलं आहे. आणि हे बिस्किट मी आता पहिले एकच लावलेलं आहे कारण मला अंदाज येण्यासाठी आयसिंग करायची होती म्हणून. नंतर यावर परत एक बिस्किटचा लेअर मी याच्यावर लावणार आहे म्हणजे ते बाहेर उठून येईल. मग जे आत गेलेलं आहे चाक ते बाहेरच्या साईडला दिसेल मग. आणि अशा पद्धतीने सगळा केक आता इथे कवर करायचा आहे. फक्त ज्या काचांच्या साईड्स आहेत आपल्याला व्हाईट कलरने इथे करायचे आहे पूर्ण कवर, कारण काचा आपल्याला ब्लॅक करायचे नाही, व्हाईटच ठेवायचे आहे. पूर्ण जी काचांची साईड ती आता मी व्हाईट इथे कलरने आता भरून घेणार आहे पूर्ण. जसं जसं कार बनत जाईल तसं तसं कारला तुम्हाला अंदाज येत जाईल, शेप येत जाईल, डोळे कसे बनवायचे व्हिपिंग क्रीननेच ते पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे सांगणार आहे. तर कार आता मी सगळी इथे भरून घेतलेली आहे आणि कुठंच गॅप राहिलेलं नाही आहे. जर राहिला कुठे तुमचा गॅप तर परत तुम्ही नोझलनी ती जागा स्टार नोझल वापरून भरून टाकू शकता. पूर्ण छान दिसती आहे कार आता तुम्ही बघू शकता. आणि जसं जसं ह्याला मी डेकोरेशन करत जाईल तसं तसं आता व्हिडिओमध्ये ह्याला लुक येत जाईल. डेकोरेशन मी तुम्हाला माझ्या पद्धतीने माझ्या मला जसं करायचं तसं मी केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आता जो बेस आहे खालचा तो तसाच ठेवायचा नाही म्हणून मी त्याला ग्रीनरी असं लुक देणार आहे की आपल्याला गार्डनमध्ये उभी असल्यासारखी कार मी इथे करणार आहे. म्हणून मी इथे ग्रीन कलरची क्रीम बनवून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जेव्हा क्रीम बनवायची तेव्हा थोडी थोडीच कलरची क्रीम तुम्ही बनवा, कारण ती राहिलेली क्रीम नंतर उपयोगात येते. तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवली तर 2-3 दिवस उपयोगात तुम्ही आणू शकता. तर आता इथे मी ग्रास नोझल बनवून प्लेन केल्यानंतर बेस आता ग्रास नोझलने मी इथे ग्रास काढून घेणार आहे कारच्या आजूबाजूला. ह्याने लुक खूप छान आलेला होता कारला. जसं जसं मी आता डिझाईन करत जाईल तसं तसं तुम्हाला अंदाज येत जाईल आणि तुम्हाला जे आवडेल डिझाईन त्या तुम्ही करू शकता. केल्यास तुम्ही मला तुम्ही अशी कार बनवल्यास केल्यास तुम्ही इंस्टाग्रामवर पण मला आता फोटो पाठवून फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर मी तुमचे फोटो फीडमध्ये पोस्ट करेल मग जर तुम्ही केला या प्रकारे कधी कारचा. आणि कारचा आकार देणं किती सोपा आहे, काहीच काप कूप न करता ते पण मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. तर ग्रास आता मला जिथे जिथे लावायची तिथे थोडी थोडी मी लावून घेतलेली आहे. पूर्णच ग्रासने कवर करायचं असेल तर पूर्ण ग्रासने करू शकता. ब्लॅक कलरची व्हिपिंग क्रीम थोडी इथे करून घेतलेली आहे डोळे करण्यासाठी मी. आणि त्यानंतर त्याला डोळ्यांचा आकार तुम्हाला जमत नसेल तर पहिले टूथपिकने तुम्ही मार्क करून घ्या आणि मगच करा, कारण मला आयडिया होती म्हणून मी डायरेक्ट इथे डोळे काढलेले आहे. तुम्हाला तसं नसेल येत तर व्हिप का स्टिकने तुम्ही त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता शूटिंगमध्ये आलेलं नाही, मी थोडंसं रोड करते व्हिपिंग क्रीमनेच रोड करते. जर तुम्हाला फॉन्डंटचं करायचं असेल तर फॉन्डंटचा पण तुम्ही करू शकता. रस्ता मला इथे बनवायचा होता थोडासा म्हणून मी ब्लॅक कलरची व्हिपिंग क्रीम पण इथे लावून घेतलेली आहे. आणि त्याला मी प्लेन केलेलं नाही कारण आपले इंडियन रस्ते असेच असतात म्हणून. तर आता मी इथे याला प्लेन करून घेतलं आहे. आणि मध्ये याला तुम्हाला मी इथे रोडवर जसे असतात मार्किंग केलेल्या लाईन्स तशा इथे काढून घेते आहे. या लाईन्स तुम्ही येल्लो कलरने काढायचे तर काढू शकता, पण ऑलरेडी माझे आता व्हाईट कलरने भरलेले होते म्हणून मी त्यानेच आता हे इथे काढून घेणार आहे लाईन्स. आणि त्यानंतर आता डोळे अजून माझे काढायचे बाकी आहेत, ते पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे. तर डोळ्यांमध्ये आता बॉर्डर केल्यानंतर पहिले मी आता व्हाईट कलरने इथे मी स्माईल करून घेणार आहे. पूर्ण कारला समोर स्माइली फेस देणार आहे पुढे. हे तुम्हाला लाल रंगाने करायचं तर लाल रंगाने पण करू शकता, पण मी व्हाईट कलरनेच केलेलं आहे. आणि त्यानंतर कुठे कुठे मला असे थोडेसे गॅप वाटले तिथे मी परत भरून दिले आहे. जसं व्हिडिओमध्ये म्हणले की गॅप असेल तर चांगलं दिसणार नाही तुमचं. आणि त्यानंतर व्हाईट क्रीम जी आहे ती थोडीशी डोळ्यांच्यामध्ये भरून पॉपअप लुक देण्यासाठी, जसं डोरेमॉनच्या केकला मी पॉपअप आईज दिले होते तसं मी इथे डोळ्यांमध्ये आता व्हिपिंग क्रीम थोडंसं भरून घेतलेलं आहे. तेच नोझल वापरलेलं आहे जी कारच्या काचा भरवण्यासाठी, त्यांनीच मी क्रीम भरून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ब्ल्यू कलरची कार आहे म्हणून थोडंसं ब्ल्यू क्रीम होतंच माझ्याकडे. ते इथे मी असं डोळे काढून घेतलेले आहे आणि थोडे ब्लॅक डॉट मी त्याच्यामध्ये दिलेले आहे. तर आहे त्या रंगांमध्येच मी आयडियाज तुम्हाला दाखवलेले आहे व्हिपिंग क्रीमनेच डोळे कसे करायचे. तर आता हे इथे क्रीम पण होतं माझ्याकडं. या ठिकाणी तुम्ही जेल पण वापरू शकता लाईट्स करायला कारचे. तर मागच्या आणि पुढच्या बाजूला मी असं
लाईटचा आकार इथे देऊन घेणार आहे आणि थोडं त्याच्यामध्ये माझ्याकडे जेल बाकीतून मागच्या साईडला मी जसं इंडिकेटर असतं तसं लाल रंगाचं इथे भरून ठेवणार आहे. पुढं पण तुम्ही भरायचं असेल तर भरू शकता. डेकोरेशनच्या आयडियाज सगळ्या तुमच्या मनावर आहे, तुम्ही जसं वाटेल तसं करू शकता. आणि जसं मी जेल डमी डब्यात बनवून ठेवते इमर्जन्सी लागतं म्हणून मी याच्यात भरून ठेवलं आहे. त्याने मी असं फुलांच्या आकारासारखं इथे गार्डन टाईप केल्यासारखं काढले म्हणून थोडीशी लाल फुलं काढलेले आहे जेलनीच इथे. आणि जसं मी कारच्या मागच्या साईडच्या लाईटमध्ये थोडासा रेड कलर इथे जेलचा भरून टाकलेला आहे म्हणजे मग कारला लुक आणि लाईट एकदम छान दिसत आहे ते. आणि ब्लॅक व्हिपिंग क्रीमने फुलांना ते मी दंड्या काढलेल्या आहे फुलांच्या. थोडे थोडे कुठं तुम्हाला येल्लो फ्लॉवर्स कलरफुल फ्लॉवर्स अजून काढायचे असतील तर तुम्ही कोणतेही कलर क्रीम करून फ्लॉवर्स इथे काढू शकता. क्रिएटिव्हिटी तुमच्यावर कसं करायचं. आणि थोडीशी परत मी आता इथे जसं म्हणलं ते ओरिओ बिस्किटला मी थोडी ब्लॅक व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे म्हणजे स्टिक होईल त्याला नीट ते कारला. आणि वरती आलेलं आहे आता चाकं गाडीची तुम्ही बघू शकता. सोपं पडतं हे ओरिओ बिस्किटने चाक करायला. आणि थोडंसं जेल माझ्याकडं व्हाईट कलर होतं तयार होतं केलेलं म्हणून मी त्याने इथे कारला चाकांना थोडासा आकार दिलेला आहे जेलनी, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर जवळपास आपली आता इथे कार बनवून झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल कशी बनलेली आहे कार, ते एकदम छान टेस्ट पण खूप छान झाली होती. आणि केक कारचा केक पण खूप आवडला. सोबतच मी इथे फॉन्डंटचं लावायचं नव्हतं पण इथे मला माझ्या मुलाने फॉन्डंटचं सिग्नल करून दिलं आहे. तर फॉन्डंटचं सिग्नल कसं करायचं ते एकदम सोपं आहे त्यामुळे त्याची रेसिपी मी इथे दाखवलेली नाही आहे. सोबतच माझ्याकडे छोट्या छोट्या असे कार्स मी कारची थीमी म्हणून कारचा केक आहे म्हणून मी अशा छोट्या छोट्या गाड्या इथे रोडवर ठेवून देणार आहे म्हणून त्याने म्हणजे त्याने लुक खूप छान येतो मग. आणि आपली केकची कार तर तयारच आहे. जेवढ्या हव्या असेल तेवढ्या गाड्या तुम्ही ठेवू शकतात. माझा रस्ता एवढा सफिशियंट होता म्हणून मी याच्यावर दोन गाड्या ठेवलेल्या आहे. आणि बाजूला इथे असं मी आता सिग्नल इथे ठेवून घेते आहे. फॉन्डंटचं तयार केलेलं आहे हे सिग्नल आणि त्याच्यात टूथपिक टाकलेली आहे आणि त्याच्यावर मग तीन रंगाचे सिग्नलचे फॉन्डंटचे गोळ्या करून त्याच्यावर लावलेलं आहे. जेम्सच्या पण गोळ्या तुम्ही इथे पटकन वापरू शकता जर तुम्हाला फॉन्डंटचं जमत नसेल तर. सगळ्या टिप्स ट्रिक्स आयडियाज सगळं सांगितलेलं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. आणि कारचा केक आता बनवून तयार झालेला आहे फायनली. खूप छान झालेला आहे. ज्याला मी डिलिव्हर केली होती केकची त्यांना खूप आवडलेला आहे केक. तर तुम्हाला पण कारचा केक करणं आता सोपं जाईल. आकार देणं जास्त अवघड पण नाही कारचा. कारची केकची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की एक लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वगैरे रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.